आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपला वारवर मी नाही लागला. इथे बसुलेले आणि श्रीकरेले संभ्रमात टाकण्याचा पूर्ण प्रयत्न केला आपण, पण महाराजांचा भास निर्माण करून काय भेटलं हे. पण पाया आता तयार झाला का नाही? हा, नुसत्या पायावरच समाधान मानतो आपण. त्याच्या त्याच्या पायाशी घुटमळणारे लुबरे लाचार आपण, पण आता पाया नाही. आता कळच गाठायचा. हा पांड्या, आता मोठा पाऊल उचलायला हवा. तुझी ना भाऊजी, नुसतं कोरून 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 खातो आपण, पण आता नाही, आता एक घाव दोन तुकडे झाले पाहिजे. पांड्या, अभी बोलणं सोपं राहते. अरे करावी लागते. अभी कमी त्रास दिला आपल्याला बुवा ना. व्यंकोबा चांदोरकर कमी छळले आपल्याला. आपला मजाकच करून ठेवला, विदूषकच बनवून ठेवला आपल्याला. जो तो हसतो आपल्यावर, पण आता आता शेगावले हादरवायचं. मोठ कांड करायचं विठ्या. ते कसं? बसुलेले आणि श्रीकलाले संपवायचं. अबे काय बोलते बे? भाऊजी ना भाऊजी, अबे विठ्या, सुवर्ण संधी आहे. ती कशी? व्यंकोबाले आणि चांदोरकरले कोण संपवला? बुवानं. म्हणजे समजा गाव तर तेच बोलते, बुवानं शिक्षा दिली म्हणून. जमलं तर मग याच संधीचा फायदा घ्यायचा आणि बसुले आणि श्रीकलेले संपवायचा. गव्हर्नर आणि समद्याले सांगायचं का बुवानं संपवलं दोघायले. अबे पांड्या, अबे नाक तोडायला बी घाबरतो आपण, आणि आपण त्या श्रीकले आणि श्रीकले आणि वसुलेले कसं काय संपवायचं बे? अबे डोसकं वापरणं इठ्या. अबे पैसा फेकायचा. पैसा दिला का जीव घेणारे का कमी भेटतेत का? आता ही संधी नाही सोडायची इठ्या, तर करूनच दाखवायचं. ठीक आहे पांड्या, आता आपल्याला कामाले लागा लागते. हाऊजी ना भाऊजी. गण गण गणात मूर्ती शुभम भवतु. हाय गुरु मावशी, मी आजारले गुरु आहे तुमच, मले आज्ञा द्यायची. शिवशंकर शंभो हर हर. मी तुम्हा संध्या येले मनापासून नमस्कार करतो. माझी एक प्रार्थना आहे, हट्ट मन आवत, त्याबद्दल मी बोलून राहिलो. हा मृत्यू तवाच झाला असता, जेव्हा मले पिसाळेलं कुत्र चावलं होत. पण आई गुरु मावळीच्या कृपेनं मले वाढीव आयुष्य लाभलं. ते का लाभलं याचा मी हा विचार करत होतो, तेव्हा माया ध्यानात आलं छोटीशी खारुताई. सागरावरत सेतू बांधायले प्रभू रामचंद्रांना मदत करते, आणि विशाल सेतू सागरावरत उभा राहते. खारुताईचं योगदान चिमुटभराचं. पण तिनं मोठ्या भक्तीनं श्रद्धेनं काम केलं. तसा हा महा खारुताईचा प्रयत्न. एक इच्छा माझ्या मनात निर्माण झाली, आणि ती इच्छा पुरी व्हायली. मले तुमची साथ हवी. आई गुरु माऊलीले वंदन करून मी माझी इच्छा सांगतो. शेगावामध्ये आई गुरु माऊली गजानन महाराजांचं मोठ स्मारक व्हावं ही माझी इच्छा आहे.
नामी कल्पना आहे भास्कर काकाची तुमची. पण खंडू भाऊ, आई गुरु माऊली गजानन महाराजाले स्मारकाची जरूरतच नाही ना. पण सत्पुरुषाच्या विचारांची कार्याची ओळख भावी पिढीले व्हायले हवी. भविष्यात येणाऱ्या अनेक पिढ्यांना महाराजांचं कार्य सन्मार्ग दाखवत राहो, प्रेरणा देत राहो, यासाठी स्मारकाची जरूरत आहे. आळंदीले संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामी, देऊले संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, यांची त्यांच्या भक्तांनी लय मोठी स्मारक उभारली आहेत. कारण संत सन्मार्गाचे वाटाडे राहते आणि त्या तोडीच स्मारक इथं शेगावात व्हायलेच हवं अशी इनवणी प्रार्थना मी तुम्हाला समजायला करतो. असं समजा ही माझी शेवटची इच्छा आहे. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. भास्कर काकाजी, साक्षात जगदीश्वर बोलले तुमच्या मुखातून. लय अलौकिक कल्पना आहे, लय साजरा विचार आहे जी. भास्कर काकाजी, फारच मौलिक विचार आहे हा. आई गुरु मौली गजानन महाराजांचा दैवी सहवास लाभला आपल्याला, आपण खरोखरच खूप भाग्यवान आहोत. पण आपण फक्त आपल्या पुरतं बघतो, अशा सत्पुरुषांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन, त्यांची शिकवण ही पुढच्या पिढीला समजायलाच हवी. जमलं, स्मारक तर व्हायलाच हवं. गुरुमौली श्री गजानन महाराजांचं स्मारक आणि संस्थान, लय लय सुंदर कल्पना आहे. आपण तर एकदम तयार आहे, काय भिक्या? हो ना. आजवर तर तो असा विचार कोणाच्या मनात आलाच नाही. स्मारक तर व्हायलाच हवं काकाजी. तुम्ही समजे तयार आहात ना? गण गण गणात बोलते. अस वरकरणी तोंड देखल बोलणं नको मले. माझ्या आयुष्यातले 2 महिने राहिलेत आणि ही माझी शेवटची इच्छा आहे. श्री गजानन महाराजांच स्मारक शेगावात उभं राहिलेच हवं असं वचन द्या मले. शपथ घ्या लागती समजाईले, समजांनी शपथ द्या आणि म्हणा कि प्रत्यक्षात आम्ही कृतीत आणू म्हणून, म्हणजे मी सुखान वैकुंठाने जाईल. म्हणा आई गुरु माऊली गजानन महाराजांचं भव्य स्मारक. आई गुरु माऊली गजानन महाराजांचं भव्य स्मारक. आम्ही शेगावात बांधू अशी शपथ घेतो. आम्ही शेगावात बांधू ही शपथ घेतो. गण गण गणात बोलते. भास्करा, शुभम भवतु. आई गुरु माऊली आशीर्वाद असू द्यायची. भास्करा, समद तुझ्या मनासारखं होते लेकरा. आता मनीची रुखरुख संपू दे.
धन्य झालो आई गुरु माऊली धन्य झालो म्या। भास्करा आता मनातलं चित्र स्थिर झालं, रुखरुख संपली लेकरा, लक्ष लक्ष दीप उजळले आनंदाचे, आनंद आनंद। ज्याप्रमाणे पुढील सणाच्या आशेनं लहान लेकर आनंदी होतेत न, तशी तुही आनंदी वृत्ती आता वाढत जाई। गण गण गणात बोते। गण गण गणात बोते। गण गण गणात बोते। गण गण गणात भूते। या धन्य झालेची गुरु माऊली, माया हातून तुम्ही मूर्ती बनवून घेतली, माही पूजा स्वीकार केली। मी लय दयाळू आहात महाराज, कशी साजरी सुंदर दिसून राहिली मूर्ती। साक्षात सामोर बसलात असं वाटून राहिलं मले। कृपा असू द्याजी, तुमच्या लेकीच्या माया पाठीशी उभं राहा। गण गण गणात बोते। हे प्रकरण दिसून राहिलं तसं नाही, मायावर कुरघोडी करते। कोण आहे हा बुवा? असे कसे माया हात चिकटले मूर्तीले? मंदानं मले सांगितलं त्या परीस मी लय वेगळी आहे बायचा। चेटूक करणी मरणी करणारी दिसून राहिली। मी आपण माळसा आहे बायजा, तुही मस्ती आणि चेटूक फेटूक नाही उतरवलं ना, तर नावाची माळसा सांगणार नाही। जो उतला मातला त्याले म्या ठेचला। आई तू याजवळच राहू दे ती मूर्ती। राहू दे ना तू याजवळच मूर्ती। कायले माया जवळ ठेवू मूर्ती? हा माया हात चिकटले होते मूर्तीले, पाहिले नाही का? असं कधी कुठे होते का? आणि तस बी तो उघडा नागडा साहेब बुवा, हवे नको ती झंझट। सासूबाई, आई गुरु माऊली दयेचा सागर आहेत जी। मग तू सागरात डुबक्याच मारत बसणार का भैताडे? तुझ्या बेअक्कल आई बापानं शिकवलं नाही तुले? घरात 100 काम राहतात ते, ते करायचं का देवासमोर दगडावानी बसून राहायचं? भा झालं दिवारती, काम करायले बुवा बाप येईल का बुवा? चल उठ, जो उतला मातला त्याले म्या ठेचला। चाल
व्हाट? मले समस्त तुमचं मन महाराजांची कृपा आहे की तुम्ही माया संगती आहात. गण गण गणात होते आम्ही कायले कोणाले शिक्षा देऊ. तो अधिकार जगदीश्वराचा. शिवाय सत्कर्माची मधुर फळ आणि दुष्कर्माचे भोग ज्याचे त्यालेच भोगावे लागतेत लेकरा. लेकरा आता शिल्लक आहे ते नाम्याच्या मृत्यूचं प्रायश्चित्त, पण त्याबद्दल आम्ही तुले नंतर सांगू. त्या क्षणी तुले सावध व्हायले हवं, शांत चित्त व्हायले हवं, मनातली भीती शंका दूर व्हायले हवी लेकरा. श्रीकला तत्काली का झालं असा उजेडाला सामोर म्हणून? मग अशी घडी घडी कायले घाबरते? थे म्या नको त्या इचारांच्या सावल्या पण घाबरवते माणसाने. कारण संशय नको ते इचार. स्वतः गुरु माऊली महाराज म्हणाले मले भीती नाहीशी कर. मग तसं वागायला हवं ना? तसं होऊनच नाही राहिलं, उलट त्याच्या विरुद्ध होऊन राहिलं. मन धास्तवते, हमेशा डर राहते, हरेक गोष्टींची भीती वाटते. शिकला असा विचार करून चालन का? मी काय म्हणते, आपण शेगाव सोडून जाऊया का? शिकला जाऊया ना. तुमची बदली करतो म्हणे ना गव्हर्नर साहेब, मग आपण अकोल्याला जाऊया प्लीज. गण गण गणात बोते. निरर्थक विचार आहे हा श्रीकले. असं घाबरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन किती पिच्छा सोडल का? शरीरानं शेगावातून अकोल्याले जाल, पण भित्र मन तेच राही. पांडोबा इटोबा सारखी दुष्ट वृत्तीची माणसं सर्वत्रच राहते. उजेड आहे तिथे अंधार आहे, आणि चांगली माणसं आहे तिथे दुष्ट वृत्तीची माणसं राहतेतच राजे हो. गण गण गणात बोते. लेकरा परमपित्यावर सन्मार्गावर सदाचारावर विश्वास ठेवा. विचार मन बळकट करा. स्वतःले शक्तिशाली करून वाईटावर विजय मिळवा. घाबरून पळून जाणं हा मार्ग नव्हे लेकरा. खंबीर होऊन लढा देणं झाले जगणं म्हणता. गण गण गणात बोते. मला समजत नाही का महाराज सामोर असताना तुला त्याचं बोलणं पटते, पण मग ते गेल्यावर तर तुला भीती कायची वाटते? ओ पुंडलिक भाऊ, हा कोण रे पुंडल? हाऊ ना म्या सामोर. काकाजी तुम्ही आलात कायले? जेवायले जेवायले कायले येऊ म्या? तुम्ही मले का सांगितलं होत सांगा, का सांगितलं होत? आरती करतो,
हा नैवेद्य करतो आणि मग पादुका देतो. द्या पादुका. थांबा 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 थांबा. हा थांबतो थांबतो. तुम्ही पादुका देईस तोवर थांबतो. दादाजी लय गुस्सेवाले मले म्हणतील तुकड्या खायची वय बे आणल्या का पादुका. पण आता संध्याकाळ आहे ना. संध्याकाळले लक्ष्मी देतेत का मौल्यवान वस्तू देतेत का. मग म्या पादुका कशा देऊ. कोणाले द्या पादुका. कोणाले. माकडले. माकड हो का म्या. कसं ऐकतेत हे. एका कानानं कमजोर आहेत. कमजोर मुजूर. आता म्या काय मुजुरी केली बुवा. दादाजी मने आण पादुका तर म्या आलो. पण हे बरं आहे का. खरंच आहे ना. बर बर दादाजींसाठी येगळ्या पादुका काऊन नाही दिल्या महाराजांनी. पादुकाच आहेत ना. सोनं तर द्यायचं नव्हतं महाराजायले. खपरा तू. आता म्या काय बोललो बुवा. मले म्हणाले पादुकाच द्यायच्या थक दोन दोन जोड द्यायचे ना. दोन भक्तांमंदी खेचा खेची कायले हवी. जनी शांत राहणं. पण पुंडलिका जनाबाई पादुकाच कायले हव्या. आमचं मनापासून स्मरण तर करा. आम्ही स्वतः सामोरे येतो. पादुका कायले हव्या तुमच्या हृदयात तर आहो आम्ही. गण गण गणात बोते.